अमरावती शहरातून परराज्यातून महिलांना लग्न लावून विकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा शहर गुन्हे शाखेने तपास लावून आणखी चार आरोपींना ताब्यात घेतले शहर गुन्हे शाखेने वेगवेगळ्या राज्यात जाऊन अन्य चार जणांना ताब्यात घेऊन अमरावती शहरात आणले या शहरातील महिलांना परराज्यात लाखो रुपये घेऊन विकणाऱ्या आंतरराज्य मानव तस्करी टोळीचा शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे गाडगेनगर पोलीस स्टेशन राहणाऱ्या पीडितेला तिच्याच परिसरात राहणारा रा, आणि अकोला जिल्ह्यात राहणाऱ्या चौघांनी फुस लावून पळविले होते तिला रतलाम मध्य प्रदेश येथे दलालाच्या माध्यमातून पीडितेच्या खरेदी विक्रीचा व्यापार करून तिला परराज्यात एकासोबत लग्न लावून विकले होते पीडितेने स्वतःची सुटका करून ती सरळ अमरावतीत दाखल होऊन गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये इतरांविरुद्ध तक्रार दाखल केली होती या प्रकरणाचा तपास शहर गुन्हे शाखेने हाती घेऊन अकोला जिल्ह्यात राहणारा संतोष इंगडे मुकेश राठोडसह इतर दोघांना ताब्यात घेतले होते त्यांचीच कसून विचारणा केली असता परराज्यातील मानव तस्करी टोळीचे बिंग फुटले यात परराज्यातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी शहर गुन्हे शाखा वेगवेगळ्या राज्यात रवाना झाले पोलिसांनी या प्रकरणात उज्जैन मध्य प्रदेश येथे राहणारा तीस वर्षीय दलाल फरीद अली अहसान अली याला ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केली असता पुनदेवडिया तालुका लसाडिया उदयपूर राजस्थान राहणारा तेहत्तीस वर्षीय दलाल चंपादास बालुदास वैष्णवसह ज्याने पीडितसोबत विवाह केला होता तो राजस्थान येथे राहणारा तेवीस वर्षीय आरोपी संजय पुरुषोत्तम वैष्णव याला सुद्धा ताब्यात घेण्यात आले सर्व चार आरोपींना ताब्यात घेऊन अमरावतीत आणले शहर पोलीस आयुक्त नवीन रेड्डी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून मानव तस्कर कारवाईची माहिती स्पष्ट केली मानव तस्करीचा गुन्हा दाखल होता त्यामध्ये पुढील प्रगती झालेली आहे आणि आमच्या पोलीस पथकाने राजस्थानमधून मधून एजंट होता दलाल ज्यांनी मुलीचं लग्न लावण्यासाठी मुलीची विक्री करण्यासाठी जे सौदा केला होता तो दलाल आणि लग्न करणारा जो कुटुंब आहे त्या कुटुंबातला जो व्यक्ती आहे आणि त्याचे त्याला मदत करणारे त्या लोकांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना विचारपूस करून आता अटक करून पुढची कारवाई तपासी अधिकारी करणार होते त्याच्यात किती पैशाची देवाणघेवाण प्राथमिक माहिती आहे की दीड लाख रुपये त्यांनी घेतलेले आहेत दलालनी आणि आता आणखी किती पुढच्या लोकांना पैसे दिले ही कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त सागर पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज चक्रे सायबर सेलचे से सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे पोलीस कर्मचारी विशाल वाकपांजर राहुल खंडारे देवेंद्र कोठेकर राजेंद्र काडे मोहम्मद सुल्तान, सायबर कर्मचारी पंकज गाडे भूषण पद्मने यांनी केली